नमस्कार मंडळी, मी सागर मधून एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। आता मी आहे साताऱ्यामध्ये आणि साताऱ्यातल्या शुक्रवार पेठेमध्ये मी सध्या आहे। या शुक्रवार पेठेमध्ये एक फार प्रसिद्ध अशी वास्तू आहे, ती म्हणजे बाजीरावांची विहीर। खरं तर हे ठिकाण फार दुर्लक्षित आहे, म्हणजे साताऱ्यातल्या फार निवडक लोकांना हे ठिकाण माहीत आहे, परंतु इथली जी विहीर आहे बाजीरावांची विहीर, ती नितांत सुंदर आहे। दोन मजले असलेल्या या विहिरीला खूप मोठा इतिहास आहे आणि इथलं जे बांधकाम आहे ते पाहिल्यानंतर अद्भुत अशा स्वरूपाचं बांधकाम आहे, अशीच आपली प्रतिक्रिया असेल। तर चला मग पाहूयात शुक्रवार पेठेमध्ये असलेली बाजीरावांची विहीर। सातारा शहरातील राजवाड्याकडून शाहूपुरीकडे जाताना शुक्रवार पेठेमध्ये मारुती मंदिराच्या जवळच जलमंदिर परिसरात रस्त्याच्या डाव्या बाजूला ही विहीर आहे। छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र थोरले शाहू महाराज यांच्या कार्यकाळात ही विहीर बांधली गेली। थोरल्या बाजीरावांचा साताऱ्यातील मुक्काम हा शुक्रवार पेठेत असे, म्हणूनच कदाचित या विहिरीला बाजीरावांची विहीर हे नाव पडले असावे। मित्रांनो, आता माझ्यासोबत आहे श्रीयुत राजेश मधुकर कानिम। हे या ठिकाणी शुक्रवार पेठेमध्येच राहतात आणि या विहिरीची जी काही देखभालीची जबाबदारी आहे ते स्वतः सांभाळत आहेत। आपण त्यांच्याकडून थोडक्यात या विहिरीचा इतिहास जाणून घेणार आहोत। काय सांगाल सर? बाजीराव शाहू महाराजांच्या काळातली विहीर, म्हणजे संभाजी राजांचा मुलगा, त्यांनी बांधलेली शिल्प आहे। सर्वे केलं आहे शाहू महाराजांचं शिल्प, शाहू बाजीराव पेशवे बाजीराव पेशवे आणि शाहू महाराज यांची भेट या ठिकाणी व्हायची। बाजीराव पेशवे जन्म तिकडे वरती जायचे नाही का, त्यांची भेट या ठिकाणी व्हायची। पूर्वी या एरियाला बाजीराव पेठ म्हणून म्हणत होते। खरं तर काकाने अतिशय सुंदर अशी माहिती सांगितलेली आहे। बाजीरावांच्या नावाने असलेली ही विहीर, या विहिरीचं ऐतिहासिक महत्व म्हणजे याच विहिरीचा जे काही वर्षा जो परिसर आहे, म्हणजे सज्जा टाईप, त्याच ठिकाणी थोरले शाहू महाराज आणि बाजीराव पेशवे यांची भेट होत असे आणि या पेठेला पूर्वी बाजीरावांची पेठ असं म्हटलं जायचं असे काका सांगतायत। आणि याच ठिकाणी ही ऐतिहासिक विहीर आहे। या विहिरीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य ते म्हणजे महाराष्ट्रातली 7व्या क्रमांकाची सर्वात मोठी विहीर, या विहिरीची नोंद या नावाने आहे की महाराष्ट्रातली 7व्या क्रमांकाची सर्वात मोठी ही विहीर आहे। तुम्ही जर पाहिलं तर जवळपास काका असं सांगतायत की 50 पायऱ्या आपण खाली चालत जाऊ शकतो, म्हणजे जवळपास 50 फूट असेल या विहिरीची खोली, म्हणजे 100 फूट मेन खोली उंच। हां, 50 फूट आहे, म्हणजे जवळपास जो वरचा विहिरीचा भाग दिसतोय तिथपासून ते विहिरीचं शेवटचं टोक हे 100 फुटांपेक्षा जास्त असू शकतं आणि त्यामध्ये आजही मोठ्या प्रमाणावरती पाणी उपलब्ध आहे। त्याची एकंदरीत जर रचना आपण पाहिली तर अद्भुत अशा स्वरूपाची रचना आहे, संपूर्ण दगडी बांधकाम आहे। आणि आताच आम्हाला एक माहिती अशी मिळाली की या विहिरीच्या जो वरचा एक सज्जा आहे त्याच्या खालच्या बाजूला 3 शिल्प आपल्याला पाहायला मिळतात। त्यातली जी दोन बाजूची दोन शिल्प आहेत प्राण्यांची, ती शरभाची शिल्प आहेत आणि मध्ये जे शिल्प आहे ते थोरले शाहू महाराज आहेत। त्यांच्या बाजूलाच एक सेवक आहे जो उभा राहिलेला आहे आणि शाहू महाराजांच्या गळ्यामध्ये कवड्यांची माळ वगैरे आहे। तर
छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या नावाने सातारा ओळखला जातो, कारण स्वराज्याची राजधानी म्हणून साताऱ्याचा उल्लेख आहे। तर याच साताऱ्यामध्ये असलेली ही बाजीरावांची विहीर आपण पाहतोय। जसं की मी सुरुवातीला सांगितलं होतं की ही जी विहीर आहे बाजीरावांची विहीर, ती दोन मजली विहीर आहे आणि त्या विहिरीच्या दुसऱ्या मजल्यावरती आता मी आहोत। खरं तर ही जी वास्तू या ठिकाणी तुम्ही पाहताय, एखादा सज्जा वाटावा अशा टाईपची ही वास्तू आहे आणि त्याला चारही बाजूला चार कमानी आहेत आणि खालच्या बाजूला दोन कमानी, अशा टोटल इथे सात कमानींचं हे बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं। आणि इथून पुढे गेल्यानंतर म्हणजे विहिरीचा जो मुख्य सर्कल आहे किंवा जो घेरा आहे तो या ठिकाणी आहे। खूप मोठ्या प्रमाणावरती या विहिरीमध्ये आजही पाणी उपलब्ध आहे। तुम्ही जर पाहिलं तर विहिरीच्या आजूबाजूला वटवाघूळ वगैरे आहेत, खर तर ते प्राणी निसर्गामध्ये कुठेही भटकतात, त्यामुळे जिथे अंधार दिसेल तिथे ते भटकण्यासाठी येतात। इथेही थोडासा वरती अंधार होता त्यामुळे खूप सारे वटवाघूळ होते आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विहिरीत अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आजही पाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि इथे वरच्या बाजूला मोठ लावण्यासाठी जागा होती, या ठिकाणी तीन मोठा एका वेळी चालवल्या जायच्या। आणि हा जो सगळा परिसर आहे तो साताऱ्यातल्या छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मालकीचा हा परिसर आहे, कारण जलमंदिर पॅलेस जे आहे त्याच पॅलेसचा हा एक भाग आहे ही बाजीरावांची विहीर। आणि या विहिरीला भेट देण्यासाठी महाराष्ट्रातून खूप सारे लोक येतात। जरी हा इतिहास अपरिचित असला तरी मला खात्री आहे या व्हिडिओच्या माध्यमातून हा इतिहास तुम्हाला नक्कीच माहीत झाला असेल। आणि सातारकर थोरले छत्रपती शाहू महाराज यांच्या इतिहासातला एक अमूल्य ठेवा म्हणजे साताऱ्याच्या शुक्रवार पेठेत असलेली ही बाजीरावांची विहीर आपण पाहतोय। विहिरीच्या सर्वात वरच्या टोकाला ही आहे मोटांची जागा। याच ठिकाणी विहिरीतून पाणी उपसण्यासाठी एका वेळी तीन मोटा चालवल्या जात असत। तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला साताऱ्यातली बाजीरावांची विहीर? जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीला एकदा सांगितलं होतं की महाराष्ट्रातली सातव्या क्रमांकाची सर्वात मोठी विहीर म्हणून या विहिरीचा उल्लेख केला जातो। नितांत सुंदर अशी विहीर आहे, ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक नवीन माहिती मिळालेली असेल, कारण महाराष्ट्राला खूप मोठा इतिहास आहे आणि त्या इतिहासातलंच एक पान म्हणजेच सातारकर थोरले छत्रपती शाहू महाराज यांच्या सातारा शहरामध्ये असलेल्या शुक्रवार पेठेतली ही बाजीरावांची विहीर आपण पाहिली। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की आम्हाला सांगा। आणि तुम्ही यापूर्वी ही विहीर पाहिली होती का हे देखील आम्हाला सांगायला विसरू नका।
भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय शिवराय।